हॅलो मैत्रिणींनो, आज मी सोचच्या पुनर्वापर करता येणाऱ्या इंटरलेबिया पॅड्सवर व्हिडिओ करणार आहे. इंटरलेबिया म्हणजे काय हे सुद्धा आपण बघूयात. इंटरलेबिया पॅड हे नवीन प्रॉडक्ट आहे आणि या सध्या तरी बरीच माहिती उपलब्ध नाही. इंटरलेबिया पॅडवर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. इंटरलेबिया पॅडसोबत हे छोटं माहिती पत्र मिळतं. हे पॅड तीनच्या सेट आणि दोन वेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे. माझ्या स्वतः दोन साईजचा एक एक सेट आहे, म्हणजे एकूण सहा इंटरलेबिया पॅड्स प्रकारे. हा एक सेट आहे जो 9 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर आहे आणि हा दुसरा थोडा मोठा साईज आहे, तो म्हणजे 6 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर. जर बघा तुम्ही दोन साईजमधला फरक शकता. हे पानांसारखे दिसणारे इंटरलेबिया पॅड म्हणजे क्लॉथ पॅड किंवा पॅन्टी लाईन सारखाच हा प्रकार आहे. पॅड सारखे याला विंग्स नाहीत आणि लीक प्रूफ आवरण सुद्धा नाही. अशी दोन आवरणे 100% कॉटन आहे. आतमध्ये मायक्रो फ्लीस आहे जे मासिक पाळीचा स्त्राव शोषून घेते. स्वतः दोन्ही साईज वापरून बघितले आहेत. तुम्ही बघू शकता की हे पॅड्स पानांसारखे दिसतात. याला दोन प्रकारे फोल्ड करतात. एक म्हणजे मधून मधोमध घाला आणि लॅबिया मधोमध त्या ठेवा. लॅबिया म्हणजे योनी मार्गाच्या सुरुवातीला दिसणार त्वचेच्या गळा. जे लॅबिया असेल मी तुम्हाला आताने दाखवते. तर लॅबिया पॅड मधोमध दुमडून फोल्ड करून अशा प्रकारे तिथे ठेवा. तरी काही क्षण मला तिथे काहीतरी आहे असं जाणवेल, पण थोड्याच वेळात तुमची हालचाल सुरू होईल किंवा चालाल तशी ती जास्त होईल. लॅबिया पॅड वापरण्याचा दुसरा मार्ग असा की पॅडची अशा प्रकारे गुंडाळा आणि लेबियाच्या मध्ये अशा प्रकारे ठेवा. लॅबिया पॅड्सना अशा प्रकारची एक लेस लूप आहे, त्याचा वापर सगळे पॅड्स एकत्र ठेवण्यासाठी करा. म्हणजे जेव्हा तुम्ही हे पॅड्स धुवाल किंवा धुवाल आणि पिरियड संपल्या पाटात ठेव तेव्हा ते एकत्र राहतील, हरवणार. हे मोठ्या साईजचं लेबिया पॅड आहे. याला फोल्ड करून लेबियाच्या मध्ये बघा किंवा अशा प्रकारे त्याला रोल करा किंवा त्याची गाळी करा. या पॅड्सचा वापर मासिक पाळीचा स्त्राव शोषून घेण्याची आहे किंवा मासिक पाळीचा स्त्राव शोषून घेण्यासाठी केला पाहिजे. मेकअप किंवा क्लॉथ पॅडच्या सो याचा वापर करा आणि तुम्ही कशासोबत हे वापरणार आहात त्यानुसार ही फोल्ड तुम्ही करू शकता. मेन्स्ट्रुअल कप वापरायचा झाल्यावर कुठल्याही मनाने जर कपडत असेल, जसं तयार झालं नाही किंवा कप पूर्ण भरला पण तुम्हाला बाहेर काढण्यासाठी वेळ मिळाला नाही, तर लॅबिया पॅडची गुंडाळी करणं जास्त योग्य आहे. फ्लो बाहेर जाता पॅड शोषला जाईल आणि पॅन्टला किंवा ड्रेसला आग पडणार नाही. क्लॉथ पॅडसोबत लॅबिया वापरणार असाल असं सुचवेल तर मधोमध दुमडून लॅबमध्ये ठेवा. त्यामुळे मासिकचा फ्लो लॅब पॅडमध्येच शोषून घेतला जाईल. किंवा क्लॉथ पॅड सोबत लॅबियाचा वापर करणं उद्देश हा वेगळा आहे आणि त्यानुसार जी फोल्ड मिळा. पॅड सोबत लॅबिया पॅडचा वापर करत असाल तर क्लॉथ अतिशय घट स्त्राव झाला किंवा अचानक खूप जास्त स्त्राव झाला तर हे लॅबिया पॅड उत्तम प्रकारे घरी बजावतात. मला बसरिया असं सांगत की पॅड गळतं किंवा त्याचा स्त्राव पॅडच्या किंवा पुढच्या भागातच जमा होतो, पण या पॅडने स्त्राव क्लॉथ पॅडच्या मधोमध मध्य भागात जमा होईल आणि लिकेज होणार नाही. लॅबिया पॅड आणि क्लॉथ पॅड दोन्हींचा एकत्र वापर केल्याने क्लॉथ पॅड सुद्धा तुम्ही जास्त वेळ वापरू शकता आणि वारंवार ते बदलण्याची गरज पडणार नाही. लॅबिया वापर रोजच्या पांढऱ्या स्त्रावासाठी अति सौम्य युरिन इनकॉन्टिनन्स म्हणजे मूत्र मार्गावर कडसणे अशा परिस्थिती देखील करता येतो. कॉन्टिनन्स असेल तर युरिथ्रा मूत्रमार्ग पॅडने पूर्णपणे कव्हर होत नाही पण थोडंफार प्रमाणात लघवी शोषता येईल. शेवटची टिप मी अशी देईल की हे आकाराने खूप लहान आहे त्यामुळे टॉयलेटमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉयलेटचा वापर करताना लेबिया पॅड्स ते पडणार नाही या काळजी घ्या. एकदा जर पॅड मोडमध्ये किंवा टॉयलेटमध्ये पडलं तर तुम्ही त्याला परत वापरू शकणार नाही. थँक्यू.